आंध्र प्रदेशातील तिरुपती देवस्थानच्या प्रसादाच्या लाडूमध्ये माशाचं तेल, बीफ टेलो आणि डुकराच्या चरबीचा वापर होत असल्याचं उघड झालंय. या विरोधात समस्त भाविकांमध्ये संताप आहे. भाविकांच्या भावनांशी खेळण्याचं काम आंध्र प्रदेश सरकार आणि तिरुपती देवस्थाननं केलंय. त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी या मागणीसाठी आज अखिल भारत हिंदू महासभेच्या वतीनं जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आलं. महाराष्ट्रातून तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. या भाविकांकडून तिरुपतीचा प्रसाद म्हणून देवस्थानच्या लाडूची मोठ्या प्रमाणात खरेदी होते. दर्शनाहून गावी परतल्यानंतर भाविकांकडून तो लाडू प्रसाद म्हणून असंख्य घरात वाटला देखील जातो. मात्र या लाडूत माशाचं तेल, बीफ टेलो आणि डुकराच्या चरबीचा वापर होत असल्याचं उघड झाल्यानं हिंदू धर्मियांमध्ये प्रचंड संतापाची भावना आहे. असंख्य शाकाहारी कुटुंबियांनी हा प्रसाद खाल्ल्यानं त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री विशिष्ट धर्माचे असल्यानं त्यांनी हिंदूंचा धर्म भ्रष्ट करण्याचं कुटील राजकारण केल्याचा आरोप अखिल भारत हिंदू महासभेच्या वतीनं करण्यात आला. त्यासाठी संबंधित देवस्थान समितीच्या ट्रस्टींसह दोषींवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी हिंदू महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली. याबाबत महाराष्ट्र शासनाकडे पत्रव्यवहार करावा आणि शासनानं आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि देवस्थानला योग्य समज द्यावी अशी अपेक्षा यावेळी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. यावेळी राजेंद्र तोरसकर, प्रमोद घोरपडे, विकास जाधव, शीला माने, शेखर विरकर, शिवानंद स्वामी, जितेंद्र पाटील, अजय सोनवणे, विजय सूर्यवंशी, संजय साळुंखे, सचिन पवार, प्रशांत जामदार उपस्थित होते.